चुनाव में ओबीसी आरक्षण को लेकर आरोप प्रत्यारोप का दौर चल रहा है। भाजपा की ओर से कांग्रेस पर आरोप लगाया जा रहा है कि कांग्रेस के कारण ओबीसी आरक्षण चला गया है। इसी आरोप पर कांग्रेस प्रवक्ता अतुल लोढ़े ने पलटवार किया है। आरक्षण विरोधी भाजपा सातत्याने कांग्रेस पर आरोप करत होती कि कांग्रेस मुळे ओबीसी चं आरक्षण केलं। आज माननीय सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेश मध्ये सुद्धा ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा आदेश दिलेला आहे। मग असं का? याचं स्पष्ट कारण असं आहे, भाजपच्या मातृसंस्थेच्या तत्वज्ञानातच आरक्षण हा विषय बसत नाही। बोललं तर निवडणुकांमध्ये नुकसान होतं, म्हणून कॉन्स्टिट्यूशनच्या फ्रेमवर्कमध्ये बसवून आरक्षण कसं घालवता येईल याचं कट कारस्थान जे आहे ते सातत्याने भाजपचं केंद्रातलं सरकार करत आहे आणि बहुजनांचं नुकसान कसं होईल याचाच प्रयत्न करत आहे। इम्पिरिकल डेटा 2011 मध्ये जात निहाय जनगणना झालेली असताना सुद्धा न देता त्यात खूप चुका आहे सांगायचं। 5 वर्ष आपलं सरकार असताना कुठलीच हालचाल करायची नाही आणि नागपूरची जिल्हा परिषद अधिकार नसताना एका जीआरच्या आधारावर त्याची मर्यादा वाढवणं आणि इतर लोकांनाही तसं वाटणं की जिल्हा परिषदची आपण पण सुप्रीम कोर्टात गेलं तर आपल्यालाही मर्यादा वाढून भेटेल, आपल्याला वेळ भेटेल निवडणुका उशिरा करायला, असा करून तो जो कायद्याचा गुंता आहे तो गुंता निर्माण केला। बहुजनांनो लक्षात घ्या, भाजप आणि त्याची मातृसंस्था ही बहुजनांना कुठलेही अधिकार मिळाले पाहिजे ते फक्त राजकीय नाही, ते आर्थिक अधिकार पण नाही मिळाले पाहिजे, सामाजिक अधिकार पण नाही मिळाले पाहिजे, सर्व सत्ता आपल्या हातात राहिली पाहिजे, याच्या आधारावर सुरू आहे। आपण हे वेळेच ओळखलं पाहिजे।